परंतु फक्त कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी हा अन्याय सहन करणार नाही। हे त्यावेळी सुद्धा पक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव साहेबांना मी सांगितलं होतं, आजही काल मी माझ्या मुख्यमंत्र्यांना तेच सांगितलेलं आहे की जरी आपण आता हा निर्णय एकत्रपणे घेतलेला असला तरी आम्ही प्रामाणिकपणे आपण घेतलेल्या निर्णयाबरोबर आहोत। जे जे आता आपल्या बरोबर येतील त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतोय। त्यावेळेस समजून सांगणार मी आज आपल्या समोर उभा आहे। मला कोणत्याही राजकीय जे काही नुकसान होईल त्याची पर्वा नसते, कारण माझी ताकद जी आहे ती आपण उपस्थित आहात ही सगळी माझी ताकद, त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही। तर मी माझ्या देवावर माझा विश्वास असतो, मी माझ्या करणाऱ्या कामावर माझा विश्वास असतो आणि त्या विश्वासाला घेऊनच मी आपल्या समोर सातत्याने उभा असतो। मी कालही आपल्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे विचारलं की साहेब ही राजकीय जी काय बदल या ठिकाणी झालेले आहेत, त्यानंतर रायगडची परिस्थिती काय असेल, तर मुख्यमंत्र्यांनी मला आवर्जून सांगितलं की थोरवे रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचा भरत गोगावी साहेब, या गोष्टीचा आत्मविश्वास त्यांनी मला काल त्या ठिकाणी दिला। आज सकाळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु महाराज शिंदे साहेबांचं सकाळी दर्शन घेतलं, त्यावेळी सुद्धा त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमित न राहता आपण एक जीवाने एकत्रपणे काम करूया। जो पक्षाचा आदेश आता येईल त्या आदेशाचं आपण त्या ठिकाणी पालन करतोय। जे आज आपण एकत्रपणे या सरकारमध्ये काम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सातत्याने 18-18 तास काम करतायत, उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करतायत, त्यांच्या बरोबर आता आपण पाहतोय बदलती परिस्थिती। आज संपूर्ण राज्याची बदलती परिस्थिती आपण काल पाहिली असेल की जे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगायचे की भाकरी फिरवत असतो, तर ती फिरवणारी भाकरी आजी दादांनी पूर्णपणे आपल्या पद्धतीने एकत्रपणे येऊन विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि विकासाबरोबर अजितदादांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं स्वागत आम्ही साऱ्याच आमदारांनी महाराष्ट्राच्या एकत्रपणे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एकत्रपणे केलेलं आहे। आणि म्हणून आजचे जे काही काल बदल राज्यामध्ये झालेले आहे याचा कोणताही परिणाम रायगड जिल्ह्यामध्ये होणार नाही, आपल्या मतदारसंघामध्ये होणार नाही। आपल्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने त्या ठिकाणी एकत्रपणे राहिलं पाहिजे, आपण एकत्रपणे आपली संघटना वाढवायचं काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। जे जे आपल्या बरोबर येतील त्यांना साऱ्यांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत, परंतु बरोबर आल्यानंतर सुद्धा आपल्या पाठीत वार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर कोणालाही सोडणार नाही हे सुद्धा या ठिकाणी। त्यामुळे आमच्यातला शिवसैनिक आजही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचेच शिवसैनिक आहोत, आम्ही कोणाचीही भिडभाड त्या ठिकाणी ठेवणार नाही, तर आम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांनी चाललेलो आहोत। हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही एकत्रपणे या मतदारसंघामध्ये काम करत असताना या मतदारसंघातील प्रत्येक कलागारातील कार्यकर्त्याला शिवसैनिकाला प्रामाणिकपणे न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो। त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदम खंबीरपणे उभं राहावं, जी जी बदलती परिस्थिती आहे बदलत्या परिस्थितीवर आपण आवर्जून प्रत्येक कार्यकर्ता हा आपला अलर्ट असला पाहिजे। ज्या ज्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुका सामोरे जायचं असेल या निवडणुकांची बदलती परिस्थिती कशी असेल हे तात्काळ त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं गेलं पाहिजे। आपण अतिशय सावधपणे पावलं टाकायचं काम विजयभाऊ आपण तुम्ही साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, कारण बदलती परिस्थिती भारतीय जनता पार्टी असेल आता यांना असणारं आपल्याला राष्ट्रवादी असेल आणि आपली शिवसेना असेल, जे एकत्र पक्ष जरी या ठिकाणी येत असतील तरी बऱ्याचशा घडामोडी काही ठिकाणी पडद्या मागून घडत असतात। कार्यकर्त्यांनी आलं राहिलं पाहिजे या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मी सांगेन की आपण प्रामाणिकपणे आपण संघटनेशी बांधील आहोत, शिवसेना हा पक्ष घेऊन आपण एकत्रपणे चाललेलो आहोत, त्यामुळे शिवसैनिकांनी खचून न जाता जो काय निर्णय पक्षाने या ठिकाणी घेतलेला त्या निर्णयाचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून कार्यकर्त्यांचं कालचं असणारी परिस्थिती आणि हा संभ्रम त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जो होता तो संभ्रम दूर करण्यासाठीच आजची ही आढावा बैठक आणि आपल्याला एकत्रपणे या ठिकाणी मार्गदर्शन या निमित्ताने करायचं होतं। आणि म्हणून आज या निमित्ताने आवर्जून सांगतोय की जी बदलती परिस्थिती चाललेली आहे ती आपण पाहत राहूया, परंतु हे पाहत असताना संघटनेचं काम कुठेही कमी होऊन देऊ नका। या बदलत्या परिस्थितीमुळे आपला जास्त जास्त फायदाच होणार आहे, आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान या माध्यमातून होणार नाहीये। ही बदलती परिस्थिती अशाच पद्धतीने सर्व लोक जर या आपल्या युतीबरोबर येत राहिले तर आपलं संघटन अजून मजबूत या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी
एका विचाराने एका ताकदीने एकत्रपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. ग्राम पंचायत